ते कालपर्यंत जी चर्चा होती लोगो चार पाच लोगो तयार करण्याचं काम झालेलं आहे पण त्यावर आज चर्चा होती की नाही माहिती नाही आणि लोगोचं लॉन्चिंग जे होतं किंवा नाव कसं होतं ते पुढे ढकलल्याची आताची स्थिती आहे आणि आज बैठकीमध्ये जी दिवसभरांची बैठक आहे त्यामध्ये इतर समित्यांच्या गठन समित्या स्थापन करण्याच्या संदर्भात विविध समित्या यावर चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. हे पहा काही कॅन्सल झालेलं नाही, अजेंडा इतका हेवी आहे, अनेक विषय आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहे. लोगोवर नक्की चर्चा होईल आत्ता आणि लोगो आज उद्या किंवा दोन दिवसात दिल्लीत सुद्धा अनावरण होऊ शकतं. लोगो महत्त्वाचा विषय, अनेक पक्ष इथे आलेले आहेत, काही पक्षांना लोगोवर काही चर्चा करायची असेल तर आम्ही आज ती वेळ त्यांना दिलेली आहे. पण कॅन्सल हा शब्द बरोबर नाही. सर संयोजक पदावरती जे आहे कुठतरी वाद असल्यामुळे होऊ शकत अशा प्रकारची चर्चा आहे काय होत हे आपल्याला बाहेर कोणी सांगितलं? चर्चा तुम्ही काही कराल, बैठक आतमध्ये चालू असते. काल अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल चर्चा होत्या. आज साधारण 11 वाजल्यापासून आम्ही अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करू. हिंदी में त्याच्यावरती कोऑर्डिनेशन कमिटी, समन्वय समिती, इतर समित्या याच्यावर चर्चा होईल. 28 पक्षांचं ही इंडिया आघाडी आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे समन्वयक, कन्व्हेनर, चेअरमन हे विषय येत नाहीत. आम्ही प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये या कमिटीच्या आम्ही काम करतो. याच्यामध्ये एक मुख्य कोऑर्डिनेशन कमिटी, एक मुख्य समन्वय समिती आहे. याशिवाय एक रिसर्च कमिटी आहे, कॅम्पेन कमिटी आहे, अजेंडा अँड मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा कमिटी आहे. अशा अनेक समित्यांवरती आम्हाला आज त्याच्यावर चर्चा करायची आहे आणि त्यामध्ये वर्किंग ग्रुप आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक पक्षाला सामावून घेऊ.